आता ज्या वेळेची म्हणजे आपण पाहतोय ती सोनाली आत्ता जज आहे, महेशजी आत्ता जज आहेत, अक्षरशः लेजेंड्स आहेत ती लोक. तर आत्ताचा जो अँकरिंगचा जो अनुभव आहे तो काय वेगळा असणार आहे, काय असणार आहे? सी, माझ्यासाठी ना त्यांच्याबरोबरच्या रिॲक्शन्सचा अनुभव, इंटरॅक्शनचा अनुभव वेगळा असणार आहे किंवा आणखीन मजेशीर असणार आहे. अजूनसुद्धा कसं असतं, विनोद किंवा कुठलीही गोष्ट ही एक्सप्लोअर होत असते सतत. आणि आतासुद्धा आम्ही काही काही गोष्टी अँकरिंगमध्ये एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. कारण काय, अँकरचं काम काय असतं तर जी बिंग आहेत ती फोडली पाहिजेत सगळ्यांची. ह्या सगळ्यांची अनेक बिंग मला माहिती आहेत. आता कदाचित या नवीन बदललेल्या फॉर्मॅटमध्ये एक थोडासा पर्सनलाइज टचसुद्धा असेल. आमच्या सगळ्यांच्या मनातल्या गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकू. आणि अँकर हा प्रत्येकामधला दुवा असतो. मला स्पॉन्टेनियसली बोलायला आवडतं, या सगळ्यांबरोबर स्पॉन्टेनियसली इंटरॅक्ट करायला आवडतं आणि त्याच्यामुळे मी अँकर म्हणून आहे. सो आणि मी अशी आहे की ते बदललेले दोन्ही तिन्ही टप्पे मी आत्ता पाहिलेले आहेत. सो मला प्रत्येक जोडीबरोबर, प्रत्येक नवीन लोकांबरोबर तेवढीच मजा येते आहे. पूर्णपणे मी आत्ता जेल झालेली आहे. लोणचं टाकलं होतं माझं 4-5 महिन्यांपूर्वी, ते आता मुरलेलं आहे. त्यामुळे त्या लोणच्याची मजा आय एम शुअर लोकांनासुद्धा येईल. आपण जसं की पाहतोय की कॉमेडीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे बदल होत आहेत, तर ह्याच्यामध्ये आता सोनालीची एंट्री ही सुद्धा एक काहीतरी एक वेगळं आपण मानली पाहिजे. तुला ॲज अ ते जज म्हणून तिकडे त्या दोघांनाही पाहताना काय म्हणजे मनात काय भावना आहे? अरे धमाल. कारण बेसिकली सोनाली म्हणजे कलिग आहे. आम्ही एका जनरेशनचं प्रतिनिधित्व करतोय आता. या मंचावरती आमचे रोल्स वेगळे आहेत, पण त्याच्यानंतर जेव्हा आम्ही इथून बाहेर पडतो तेव्हा आमच्या वेगवेगळ्या फिल्म्स तुम्हाला पाहायला मिळतात. सो बेसिकली एकत्र काम करत असणाऱ्या दोन व्यक्ती एका जनरेशनमध्ये एकत्र येतात, तेव्हा ते एक वेगळं बॉन्डिंग असतं, ती एक वेगळी मजा असते. आणि महेशजींबद्दल मी काय सांगू, त्यांनी एक अख्खं तप पाहिलेली आहेत त्यांनी, आणि त्यांचा एक्सपिरियन्स खूप सॉलिड आहे. त्यांचं डॅमेट सगळ्यांना, आम्ही तर महेशचं डॅमेट असंच म्हणायची सवय आम्हाला जेव्हा आम्ही त्यांच्याबद्दल बोलतो. इतकं त्यांनी एखाद्या कलाकाराची एखादी गोष्ट प्रसिद्ध होणं ह्याचाच अर्थ तो लेजंड असतो. जसं शम्मी कपूरचं प्रसिद्ध होतं, जसं देवसाहेबांची स्टाईल प्रसिद्ध होती, तशी महेश सरांची स्टाईल प्रसिद्ध आहे. सो अशा लोकांबरोबर काम करण्याचा अनुभव अर्थातच मजेशीर असणार. ऑफस्क्रीनसुद्धा आम्ही खूप मजा करतो. स्क्रीनवर पण त्यांची ऑफस्क्रीन मजा याच्यानंतर लोकांना बघायला मिळणार आहे. सो वी ऑल आर लुकिंग फॉरवर्ड टू हॅव्हिंग सम ग्रेट शो. आणि काहीतरी काय विचित्र दंगा धमाल असं सगळं ते आता प्रकरण होणार आहे. कारण सगळी मॅड, सगळी वेडी माणसं एकत्र आणलेली आहेत कलर्सनी. एक शेवटचा तुला प्रश्न आहे, तो म्हणजे हे एवढं सगळं कॉमेडीचं सगळं पर्व अनुभवल्यानंतर तुला पर्सनली असा कुठला रोल करावासा आता वाटतोय का या क्षणाला कॉमेडीच्या पद्धतीचा? मला निवेदिकेचा रोल करावा असा वाटतोय, जो मी या मंचावरती ऑलरेडी करते. पण कॉमेडी रोल, हां कॉमेडीचा, आंधळी कोशिंबीरमधली मी जी भूमिका केली होती ती कॉमेडी होती. सो स्क्रिप्ट चांगलं असेल ऑब्व्हियसली मी करीन, पण स्क्रिप्ट चांगलं पाहिजे. थँक्यू. नमस्कार, मी मृण्मयी देशपांडे आणि आपण मला पाहताय राजश्री मराठीवर.